ती चूक कधीही करू नका. तुमचं दुःख कोणालाही सांगू नका. तुमचे दुःख तुमचेच राहतील, मग तुम्ही ते याला सांगा किंवा त्याला सांगा. माणसाने दिलेल्या धोक्याला आपण विसरून जातो, पण त्या माणसाला कधीही विसरत नाही. गेलेला वेळ कसाही असला तरी तो तुमचा भूतकाळ होता. लक्ष त्याच्यावर द्या जो तुमचा येणारा काळ आहे. स्वतः शिकले तर काही नाही, पण आयुष्याने शिकवले तर खूप रडावं लागेल. जे पाहिजे होतं ते मिळवणं म्हणजे सफलता आहे, आणि जे मिळालं आहे त्यात आनंदी राहणं प्रसन्नता आहे. खरं जोपर्यंत चप्पल घालतं तोपर्यंत खोटं गावभर फिरून येतं. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. देव आपल्याला कधीही शिक्षा देत नाही, आपले कर्मच आपल्याला शिक्षा देतात. त्यामुळे कर्म नेहमी विचार करून केले पाहिजे. तुम्ही स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की काळजी करण्यासाठी वेळच नाही मिळाला पाहिजे. काही जवळ येतील तर काही दूर जातील. खूप कमी लोक अशी असतील जे निस्वार्थ होऊन तुमच्याबरोबर नातं निभावतील. माणूस नेहमी संकटात असल्यावरच काहीतरी शिकतो. आनंदामध्ये तर तो आधी मिळालेले धडे विसरून जातो. यशाच्या प्रवासामध्ये उन्हाला खूप महत्त्व आहे, कारण सावली मिळताच पावले थांबतात. काही लोक असेही कमवा आयुष्यामध्ये जे तुमच्याजवळ काही नसताना तुमची साथ देतील. मनामध्ये प्रत्येक गोष्ट लपवून ठेवतात, ओठांवर हसू ठेवतात. हे जग फक्त आनंदामध्ये साथ देते, त्यामुळे काही लोक त्यांचे अश्रू लपवून ठेवतात. बोललेले शब्द, गेलेला वेळ आणि तुटलेला भरोसा कधीही परत येत नाही. जे अंधारातून गेलेले आहेत त्यांनाच माहीत असतं की जेव्हा काहीही दिसत नाही तेव्हा काय काय दिसतं. लोक तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखंच त्यांना दुर्लक्षित करायला शिकताल. दुःख येण्यापूर्वीच दुःखी होणारी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त दुःख भोगते. कुठे मिळतो कोणी समजून घेणारा, जो पण मिळतो तो समजावून निघून जातो. राग वाईट असतो, पण जिथे गरजेचा आहे तिथे दाखवावा लागतो. नाहीतर चुकीचं वागणाऱ्याला जाणीवच होत नाही की तो चुकीचं वागत आहे, आणि तो नेहमी तुमच्याबरोबर तसेच वागत राहतो. खूप चुका झाल्या आयुष्यामध्ये, पण ज्या चुका लोकांना ओळखण्यामध्ये झाल्या त्याचे नुकसान सगळ्यात जास्त होते. दिखावा आणि खोटं बोलून संबंध बनवण्यापेक्षा चांगलं आहे खरं बोलून दुश्मन बनवा. तुमच्याबरोबर कधीही विश्वासघात होणार नाही. जेव्हा नातं रडवेल तेव्हा दुर्लक्ष करायला शिका, आयुष्य खूप सोपं होईल. असं म्हणतात की कोणाविषयी खूप विचार केला तर तो स्वप्नामध्ये येतो, मग जास्त आपुलकी दाखवली तर तो आयुष्यामध्ये का येत नाही. योग्य वेळ आणि योग्य दिशेचे ज्ञान नसेल तर उगवता सूर्यसुद्धा मावळताना दिसतो. कौतुक पाहिजे तेवढे करा, पण अपमान खूप विचार करून करा, कारण अपमान असे कर्ज आहे जे वेळ आल्यानंतर व्याजासहित चुकवावे लागते.
फक्त दोन गोष्टींमुळे माणूस सगळे नाते गमावून बसतो, एक गैरसमज आणि दोन गर्व। तिरस्कारामध्ये काय ठेवलं आहे, प्रेम आणि आपुलकीने जगायला शिका, कारण हे जग तर ना आपले घर आहे ना आपले ठिकाण आहे। नेहमी लक्षात ठेवा, दुसरी संधी फक्त गोष्टींमध्ये मिळते, आयुष्यामध्ये नाही। विचार चांगले ठेवा, लोक आपोआप चांगले वाटतील। नियत चांगली ठेवा, कामं आपोआप नीट होतील। विश्वास ठेवा, देवाचे निर्णय आपल्या निर्णयापेक्षा जास्त चांगले असतात। जे तुमच्यावर जळतात त्यांचा कधी रागराग करू नका, कारण हे तेच लोक आहेत जे तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा सर्वोत्तम आहे। माफी चुकांची असते, धोक्यांची नाही। ज्यांचं मन खरं असतं त्यांची प्रत्येक कामं चांगली होतात। मन आणि डोक्याच्या युद्धामध्ये झोपेचा मृत्यू उगाचच होतो। पैशामुळे आपण आयुष्यातील सगळ्या सुखसुविधा घेऊ शकतो, पण आयुष्यात आनंद फक्त चांगल्या कर्मामुळेच मिळतो। आयुष्य तर सगळ्यांच्या जवळ आहे, पण इथे कोणीही जिवंत नाही। आयुष्य मित्रांवरून मोजलं जातं आणि प्रगती दुश्मनांवरून। ज्यांच्याकडून कसलीही अपेक्षा नसते बऱ्याच वेळा तेच लोक अडचणीच्या वेळी मदतीला येतात। संशयाचा काहीही इलाज नाही, चरित्राचे कोणतेही प्रमाण नाही, मौनापेक्षा मोठे साधन नाही आणि शब्दांपेक्षा विषारी बाण नाही। जो माणूस तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुमच्या बरोबर नव्हता, त्या माणसाला तुमच्या चांगल्या काळामध्ये तुमच्या बरोबर राहण्याचा अधिकार नाही। तुम्ही कितीही शब्द घ्या, पण ज्याला जायचं तो कधीही थांबत नाही। कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे जी मनापासून बोलेल, मन ठेवण्यासाठी नाही। तुम्ही त्यांच्याबरोबर राहा ज्यांना तुम्हाला इम्प्रेस करण्याची गरज नाही। जो तुमच्यावर मनापासून प्रेम करेल, मनापासून तुमची इज्जत करेल, तुमचा चेहरा आणि परिस्थिती पाहून नाही। प्रेम फक्त त्याच्यावरच करा जो तुम्हाला वेळ देईल, कारणे नाही। बोलणाऱ्याचं काय जातं, कमाल तर सहन करणाऱ्यांची असते। वेळेला बोलता येते, वेळ फक्त शांत आहे। वेळ आल्यानंतर सांगते कोणाचं कोण आहे। आयुष्य जेवढं साधं आहे तणाव तेवढाच कमी राहील। लोक म्हणतात की प्रेम विचार करून केलं पाहिजे, आता त्यांना कोण समजावणार। विचार करून तर कपट कारस्थान होते, प्रेम नाही। खरं म्हणतात लोक, प्रेम मिळवणं अवघड नाही, अवघड तर प्रेम विसरणं आहे। आजकाल माणसाला ना कायदे आवडतात ना वचन, आजकाल माणसाला फक्त फायदे आवडतात। काही दुःख असे असतात ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो, कोणालाही सांगू शकत नाही। ध्येय पूर्ण झालं नाही तरीही ध्येयाकडे जाणारे रस्ते खूप काही शिकवतात। लोकांना तुमच्या मनामध्ये नाही तर त्यांच्या लायकीमध्ये ठेवायला शिका। कोणावर इतके प्रेम करू नका
की अपेक्षांबरोबर तुम्हीही तुटताल, कारण हे जग मनापासून नाही तर गरजांवर प्रेम करते। हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा।